कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या कामकाजाची चौकशी उच्च अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल अशी माहिती तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर भ्रष्टाचाराचा आरोप करत भाजप आमदार रामभाऊ सातपुते यांनी विधानसभेत सी बी आयमार्फत चौकशीची मागणी केली यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याचं सांगितलं फडणवीस यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत आमदार सातपुते यांनी केला आहे त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कुलगुरू मृलारिणी फडणवीस यांनी खोटा बायोडाटा सादर केलाय मागील पाच वर्षात एकही नवीन अभ्यासक्रम सुरू झाला नाही विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झालेली नाही विद्यापीठास चांगले मानांकन मिळालेलं नाही संशोधनाच्या विषयांमध्ये कुलगुरूंकडून पुढाकार घेण्यात आला नाही कुलगुरूंनी परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वार्षिक आठ कोटीचा घोटाळा केला पाच वर्षात चाळीस कोटींचा घोटाळा झालाय कुलगुरूंनी घेतलेल्या निर्णयाविरोधात भूमिका मांडणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली असे आरोप आमदार सातपुते यांनी केलेत